तर कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नागपूरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चमध्ये अमृता फडणवीसही सहभागी झाल्या. कोलकातामध्ये डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाने कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या कॅन्डल मार्चमध्ये अमृता फडणवीस या स्वतः सहभागी झालेल्या आहे. आपण बघू शकतो की नागपूरच्या बडकत चौकापासून हा कॅन्डल मार्च निघालेला आहे आणि तो गांधी पुतळ्यापर्यंत जात आहे. या ठिकाणी अमृता फडणवीस, मॅडम काय सांगाल, कसे बघता या घटनेकडे? मी आधीच या बाबतीत आजच बोललेली आहे. खूपच भयानक अशी ही घटना झालेली आहे ज्यात त्या डॉक्टर इंटर्नवर एक एकीकडे हे जे सगळ्या माणसांनी मिळून जो बलात्कार केला ही एक वेगळी गोष्ट आणि दुसरीकडे जे सगळे प्रूफ्स होते आणि त्याचे ते मिटवण्याचा जो प्रयत्न झाला ही अजून एक गोष्ट. तर खूप भयंकर असा हा प्रकार झालेला आहे. यंत्रणेने याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण अशा घटना, महिलांच्या अत्याचारांच्या घटना जर बघितल्या तर मोठ्या प्रमाणात नक्कीच द्यायला पाहिजे. जर यंत्रणा एका प्रकारे स्ट्रॉंग असली, टाईट असली तर अशा गोष्टी होत नाही. पण इथे पाहिलं गेलंय की हॉस्पिटलमध्ये घुसून जे प्रूफ्स आहेत ते पण काढले गेले, तर ही खूपच दुःखदायी अशी बाब आहे. सोसायटीने अशा लोकांना बायकॉट करायला पाहिजे, पण यंत्रणेने खूप स्ट्रिक्टली ॲक्शन्स घ्यायला पाहिजे. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.